श्री स्वामी समर्थ श्री अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी स्वामी समर्थ महाराजांना तसेच आज रविवार असल्यामुळे आमचा कुलदेव ज्योतिबा आहे ज्योतिबालासुद्धा अभिषेक घालून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने गुरुप्रतिपदे दिवशी मी महाराजांना आणि आमचा जो कुलदेव आहे त्याला अभिषेक घातलेला आहे. त्यानंतर देवघरातली एकच खोली लोटून मी बसलेले देवपूजेसाठी, कारण श्री अजून बाहेरच्या खोली झोपलेला होता. रविवार असल्यामुळे त्याला सुट्टी होती, मग तो झोपलेला उशीरपर्यंत. आता तो उठलेला आहे, त्याची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि त्याला म्हटलं सगळं आधी हातरून ठेवून घे, तोपर्यंत इकडं चहा पण उकळायला लागलेला आहे. सगळ्या ताईंनी दादांनी चहा घ्यायला यायचं आहे. जेवढी तुम्ही सकाळी मैत्रिणीनो अंग घालून कामं करशीला तेवढी पटाटा कामं होतात आणि एकदा जर कामाला वेळ झाला तर मग काय खरं नाही. चहा दोघांनी घेतलेला आहे आणि मी फरशी पुसून घेतलेली आहे. मी ओल्या कपड्याने इकडं पुसून घेत आहे आणि तिकडं कोरड्या कपड्याने त्याला म्हटलं तू पुसून घे. त्यानंतर कपडे पटपट धुवून घेतली, कारण आज आपल्याला सेवा पण जास्त करायच्या होत्या गुरुप्रतिपदा असल्यामुळे. पाणी पण आलेलं होतं श्रीला, दोन घागरे पाणी आण म्हटलं, कारण उद्याला पाणी येत नाही. आमच्या इकडे सोमवारी पाणी येत नाही, त्यामुळे पाणी जास्त भरावं लागतं. आणि आजची थोडक्यात रांगोळी पण मी तुम्हाला दाखवलेली आहे. अशा पद्धतीने मी आज रांगोळी काढलेली होती. आणि बंडे आमचा कसा बसलेला आहे बघा, जेवढी सकाळी कामे चटणं होतात तेवढी नंतरनं कामे होत नाहीत मैत्रिणी, त्यामुळे सकाळी पटपट पटपट अशी कामे आवरून घ्यायची. त्यानंतर भांडी घासून घेतलेली आहेत, कारण भांड्याचा पण ढीग पडलेला होता. आणि संडास वगैरे घासून घेऊया म्हटलं, कारण उद्याला पाणी येत नाही. तर आता संडास घासण्यासाठी मी तुम्हाला इथं एक ट्रिक देत आहे बघा. जे कपडे धुताना आपण वापरतो ते सॉफ्ट वॉश घातलेलं आहे आणि आपल्या डोक्याला लावायचा शॅम्पू जो असतो तो शॅम्पू घालून मी संडास धुत आहे. खूप चांगला निघतो, एकदम पांढरा शुभ्र निघतो. काय करायचं तर असं टाकून घ्यायचं आणि ब्रशने घासायचं आणि एक कमीत कमी अर्धा तास तसंच ठेवायचं आहे. तसंच ठेवल्यानंतर काय होतं, चांगलं जेवढी घाण आहे तेवढी निघून जाते. आणि शॅम्पू वापरल्यामुळे संडास खूप छान निघतो मैत्रिणीनो. अशा पद्धतीने मी संडास बाथरूम सर्व काही धुवून घेतलेलं आहे, कारण दुकानात मी आज दुपारनंतर जाणार आहे. यवने पुशिले स्वामी कहारे अक्कल कोटी पहारे समाधी पतित दीन परि आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूपे. अशा पद्धतीने मी 10:30 आरती करून घेतलेली आहे. आधी गणपती बाप्पांची, नंतर स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची आणि त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराजांची मी मोबाईलला आरती डाउनलोड करून घेतली व ती आरती मी केलेली आहे. एक आठवडाभर नुसता घरातला आवरायचं आणि 11:30-11 म्हणजे दुकानात पळायचं. ते संध्याकाळी 6 आले की मग घरातले कपडे आणून ठेवणे बाहेरची, परत जेवण करणे, भांडे घासणे, यातच 11 वाजतात. त्यामुळे दुसरं कशालाच मग हात लागत नाही, बाकीची कामे तशीच पडतात. त्यामुळं आज म्हटलं संडास बाथरूम सर्व काही स्वच्छ करून घ्यावं. आता चपातीचं पीठ मळून घेत आहे मी, अजून स्वयंपाक करायचा आहे. पिठामध्ये बघू शकता तुम्ही थोडंसं तेल आणि मीठ घालून मी मळलेलं आहे, कारण की तेल घातल्यामुळे पीठ एकदम मऊ होतं आणि शेवटीसुद्धा तेल लावून मी त्याला चांगला असं मळून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या चपात्या एकदम मऊसूत होतात.
आज मी तुम्हाला माझी पद्धत दाखवणार आहे चपाती कशी करायची आणि मटकीची भाजी करणार आहे. आता सगळ्यात पहिला मटकी भाजून घेते, त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तवा गरम झाला की आपण मटकी घालून घ्यायची आणि मटकी जास्त भाजायची नाही, म्हणजे मटकी एकदमच अशी करपून जाते पटणं तवा गरम झाल्या, त्यामुळे थोडीशीच आपण भाजून घ्यायची आहे. कारण मटकी जर करपली तर त्याला स्वाद वेगळाच येतो, त्यामुळे मटकी अजिबात करपून द्यायची नाही. आणि माझ्याकडे जो कांदा कटर आहे त्याने मी 1-2-3 कांदे कट करून घेणार आहे. एकदम बारीक कांदा कट होतो मैत्रिणींनो यामध्ये. किती 250 रुपयेला का काय मी ते डीमार्टमधून आणलेला आहे. आणि असा खटका आहे त्याला, तो खटका इकडे दाबला की ते खाली वरचं जे आपलं दाबायचं हे असतं ते खाली बसतं, आणि नंतर न खटका ह्या बाजूला केला की ते वर येतं. अशा पद्धतीने ते कांदा कट करायचा आहे. आता यामध्येच मी टोमॅटोसुद्धा कट करून घेणार आहे. कोथमीर वगैरे मी आधीच कट करून ठेवलेली होती, तुम्हाला दाखवण्यासाठी मी कांदा म्हटलं यामध्ये कट करून दाखवूया. कोशिंबीर किंवा आपण जे डांगर वगैरे करतो त्याच्यासाठी खूप चांगला कांदा बारीक होतो यामध्ये. मी डेली वापरत नाही कारण की खराब होतं ते लगेच. मग कोशिंबीर किंवा असं काही डांगर वगैरे करायचं असलं तर फक्त वापरते. आता मी 2 पळी तेल घातलेलं आहे आणि जिरं मोहरी काय असतील ते घालून घ्यायचं. आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि चिरलेला मग कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला तांबूस कलरवर आपल्याला भाजून घेऊन त्यामध्ये हळद लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. कोथिंबीर घातलेली आहे, टोमॅटो घातलेला आहे. आणि आता सर्व काही आपण एकसारखं भाजून घ्यायचं आहे तेलात, कारण की टोमॅटोसुद्धा मऊ व्हायला पाहिजे. टोमॅटो लगेच मऊ होणार कारण आपण स्मॅशरमध्ये बारीक केल्यामुळे टोमॅटो एकदम बारीक झालेला आहे, मोठा असा राहिलेला नाही, त्यामुळे पटणं तो मिसळा जाणार. त्यानंतर मी भाजून घेतलेली मटकी आणि मीठ घातलेलं आहे आणि पाणी घातलेलं आहे. यामध्ये तुम्ही गुळाचा खडा जरी घातला एखादा तरी पण आंबट आणि गोड अशी चव खूप चांगली येते. आता मटकीची उसळ मी तिकडे ठेवते आणि इकडं चपात्या लाटून घेते. चपात्या लाटत असताना खाली एखादं असं कापड घ्यायचं पळपुटाच्या खाली, म्हणजे जे पीठ वगैरे पडतं ते त्यावरच पडतं, इकडं तिकडं पसरत नाही. आणि आपलं लाटणं वगैरे पण ठेवलं तर ते खाली ठेवलं जात नाही, त्या कापडावरच राहतं. त्यामुळे एखादा नॅपकिन घेतला तरी चालेल, मी पांढरं कापड घेतलेलं आहे. आणि माझी पद्धत बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही, मी 1 घडीची चपाती बनवते. 1 घडीची चपातीसुद्धा खूप चांगली फुगते आणि चवसुद्धा खूप लागते. एकदम मऊसूत चपाती तयार होते ही. पण या पद्धतीने तुम्ही चपाती करून बघा, खूप चांगली चपाती होते. आणि आधी तव्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे कारण की मटकी आपण त्याच तव्यामध्ये भाजलेली होती. प्रत्येकाची चपाती करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोण 1 घडीची करतं किंवा कोण असं 4 पदरी चपाती करतं 4 वेळा दुमडून. आमची आई आहे ती आमच्याही तशी चपाती करते 4 पदरी, पण मी 1 पदर असा दुमडते आणि 1 घडीची चपाती करते. 5 ते 6 चपात्या मी लाटून घेणार आहे. गुरुप्रतिपदे दिवशी कोणकोणत्या मैत्रिणींनी काय काय सेवा केल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. गुरुचरित्रमधील 51 व 52 2 अध्याय आज वाचायचे होते, ते आता मी दुपारी वाचणार आहे. कारण सकाळपासून सगळी कामं घरातली स्वच्छता चालू होती, त्यामुळे सकाळपासून काही वेळ मिळाला नाही, तर मी दुपारी वाचणार आहे. 4 तुम्ही कधीही वाचू शकता, पण 4 नंतर वाचायचं नाही, कारण गुरुचरित्र 4 वाचायला चालत नाही. त्यामुळे 4 आतच आपण गुरुचरित्राचा 51 आणि 52 अध्याय वाचायचा आहे. चपात्या बघू शकता तुम्ही, एकदम मऊसूत अशा चपात्या तयार होतात. आणि सर्वांनी जेवायला यायचं आहे. आता स्त्री आणि मी जेवून घेतो. हे टायमिंग होतं ते 2:45 होतं. सगळ्यात आधी स्वामी स्तवन वाचलं, त्यानंतर स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ आणि गायत्री मंत्र 1 माळ, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष वाचला आणि 51 आणि 52 अध्याय मी वाचलेला आहे.
आपले दोन्ही अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्षची फलश्रुती वाचायची आहे. मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री गुरु.